ऐकून तरी घेणार, ते जॉईनिंग होणार नाही होणार डझंट मॅटर. ती लिस्ट काढली, त्याच्यात कांबळे मॅडमांचे 3 लोक आहेत समजा. आता यांच्यापर्यंत पोहोचायला जायचं असेल तर बघा, काही डिस्ट्रीब्युटर असे असतात ना ज्याच्या घरी सिनियरला घेऊन जायचे, काही वेळेस त्या गेस्टचं घरच सापडते त्यांना, त्या सिनियरला फिरवतात. सर इधरही जायचा था क्या मालूम आहे सर, सही ना सर, किधर गया क्या मालूम सर, मैं तो आते आया था 2 साल पहले. तुमचं रिलेशन जवळचं पाहिजे, 2-3 वर्ष त्याच्या दारात नाही आणि तुम्ही डायरेक्ट 2 लाख दाय घेऊन गेले, तो उभं करेल का? त्याचं घर माहिती पाहिजे, त्याशी चांगलं रिलेशन पाहिजे, कम्युनिकेशन पाहिजे, इज अ फर्स्ट पॉइंट. ज्याला प्लॅन द्यायचं असेल त्याच्या घरी सिनियरला सोबत आधी नाही घेऊन जायचं, पहिले आपण जाऊन पोहोचायचं, सिनियरला लोकेशन पाठवून द्यायचं, जाऊन त्या ठिकाणी त्यांना आपल्या सिनियर बद्दल हाईप करायची. काय की आज खरोखर मी लकी आहे, तुम्ही लकी आहेत नाही, आय एम लकी, या तो आवर लकी. कधी समोरच्याला एकेरी वडील होते की तू फार लकी आहे, त्याला हर्ट होतं, तो गेस्ट आहे, गेस्ट म्हणजे ॲम्ब्युलन्स, त्याला सगळे गुन्हे माफ. गेस्टला काही प्रमाण नाही, तो काही करू शकतो, तो काही विचारू शकतो, त्याला सगळे गुन्हे माफ आहे. रेल्वे किती बी ठोक त्याच्यावर केस होत नाही. तर ज्याच्या घरी गेलात तुम्ही जाऊन बसायचं, इन्व्हिटेशन तर ऑलरेडी दिलं आहे. सिनियर येईपर्यंत प्लॅन ओपन करायचा नाही. जर सिनियरची तुम्ही हाईप केली की आज खरोखर माझं नशीब आहे की मला ज्यांनी या बिझनेसमध्ये आणलं, आज त्यांचा योगायोगाने मला टाईम मिळाला, नाहीतर त्या सर कधी मुंबईला असतात, कधी भोई सर असतात, कधी सुरत असतात, कधी नाशिक असतात, कधी पुण्याला असतात, त्यांचं शेड्यूल खूप बिझी असतं, पण त्या बिझी शेड्यूलमधून आपल्यासाठी सरांचा टाईम मागून घेतला. हे राजा आहे लेकिन हे महाराजा आहे, याद रखना. तुमचा सिनियर वयाने लहान असो का मोठा असतो, सिनियर तुमची लेडीज असो का जेंट्स असो, सिनियर तुमची शिकलेली असो का अंगठे बहादर असो, सिनियर आखी सिनियर आहे. जर तुम्ही ज्याच्या घरी जातायत त्यांना येणाऱ्या व्यक्तीबद्दल तुम्ही हाईप नाही केली तर ते कॅज्युअल घेतात. येणाऱ्या व्यक्तीचं व्हॅल्यू क्रिएट करा की कोण येत आहे आपल्याकडे, कशासाठी येत आहे, त्याला तुम्ही सांगा अहो माझं जवळच उदाहरण आहे, आम्ही खूप तसं अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतो, मला त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी दिली होती 2 वर्षापूर्वी, पण मी कॅज्युअली घेतली, सिरियसली नाही घेतली. पण आज त्या सरांचं त्या मॅडमचं जे पण तुमचे कोणी सिनियर असेल त्याच्या तो सांगा, आज तिने या बिझनेसमधून गाडी घेतली, आता ते स्वतःचा फ्लॅट पण घेणार आहेत, आणि खरोखर मला खूप विशेष आनंद वाटला. आणि अशी ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे ते घेऊन येतात. ऑपॉर्च्युनिटी ओपन करायची नाही, क्युरियोसिटी करायची, क्युरियस उत्सुकता आणायची. म्हणजे तुम्ही सिनियरबद्दल काय सांगतात त्याच्यावर यांचा माइंड सेट होतो. जर तुम्ही असं सांगितलं काही नाही सिनियर काय आपला दोस्त देतो, गान दोस्त आहे माझा रानपणाचा, त्याला काय कधी पण बोलवलं येतो तो. व्हॅल्यू क्रिएट करा, भले आपल्याला माहिती आहे हे बिझीनी हे काम घरात पडेल पण मात्र गेस्टला सांगायचं टाइम भेटत नाही, कसा तरी घेतला. व्हॅल्यू क्रिएट करा सिनियरच्या टाइमची, अचीवमेंटची, तर समोरचा उत्सुक कधी येत सर, तुम्ही पण सर येतच असतील, सरांना लोकेशन पाठवून द्या, सर जसे घरी येणार त्याच्यात तुमचा काही चहा पाणी कॅज्युअल टॉक असेल ते सगळं सांगा. जर सर कन्फर्म येणारच आहेत तर तुम्ही प्लॅन ओपन करायचा नाही, जसे सर येणार तो रिस्पेक्ट तुमचा. एक्झाम्पल समजा सर आले त्यांच्या गाडीवर, काही लोक सिनियरच्या सोबत का जातात, त्यांना सिनियरची गाडी पाहिजे, ते पुढे जाते सर येतात ना गाडी घेऊन या बॅग घेऊन या, तू बस गेटच्या घरी डिस्ट्रीब्युटरने आधी जाऊन बसलं पाहिजे, तिथली सिटिंग अरेंजमेंट बघितली पाहिजे, कारण जो गेस्ट आहे तो आपल्या सिनियरच्या राईटला बसायला पाहिजे, राईट हँड. आता एक प्रॅक्टिकल, सर जसे आले आपली इतर चर्चा चालू होती, तुमची गेस्ट आणि ह्याची चालू होती, गप्पा चालू, तेवढ्यात बेल वाजली, आपण बसलेलो होतो आणि सर आले,
सर तुझ्या हो सर सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर आम्ही तुमचे जातो थँक यू सर आप तुम्ही येतात बसा सर आपली खुर्ची सरांना द्यायची बसा सर साफसफाई मंत्री आपला सिनियर आला आपण रिसीव करायला गेलो आपल्या चेअरवर बसवलं ही ऍक्टिव्हिटी कोण बघत होतं गेस्ट तर गेस्ट रिस्पेक्ट करेल की नाही कारण त्याच्या गेस्टला माहिती त्याने आपला डिस्टर्ब म्हणजे त्याचा जो मित्र आहे भाऊबंद आहे खूप चांगला प्रोफाईलचा आहे पण तरी सुद्धा हा व्यक्ती नक्की डिफरंट असला पाहिजे म्हणून हा उठून गेला स्वतः चेअरवर बसवलं रिस्पेक्ट दिला जर तुम्ही ऍक्टिव्हिटी केली हे जे तुमचे गेस्ट असतील भले हे उठून तिथपर्यंत घ्यायला नाही गेले पण कमीत कमी जे बसले होते ते जागेवर उभे राहतील गेस्ट तुमचा जागेवर उभा राहिला समजून घ्यायचं प्लॅन पॉझिटिव्ह छोटा छोटा काम सा बड़ा बनोगे मानसशास्त्र है मानसशास्त्राचा अभ्यास करून हा काम करा रैंडमली वर्क तुम्ही किती करा थोर मेहनत है काही सिस्टम ने करा ओके सर आले सरांबद्दल सांगितलं जाय हाँ सर येण्याच्या आधी आपले जे गेस्ट आहेत ज्यांना प्लॅन द्यायचा आहे त्यांच्याबद्दल पण सरांना आधी माहिती पोहोचली पाहिजे समोर आल्यावर फक्त फॉर्मॅलिटी ओळख दोघांची पण त्याच्या आधी येण्याच्या आधी दोघं एकत्र येण्याच्या आधी दोघांबद्दल माहिती आपण फोनद्वारे पोचली पाहिजे की सर माझ्या जठानी आहेत त्या तसे हमसाहेब आहेत पण त्यांची आता काही प्रकारची इच्छा आहे डिसिजन मेकर तेच आहेत माझा जेठ नावाला जेठ आहे पण शेठ जठानीच आहे ज्याच्याकडे सिनियरला घेऊन जातात त्या घरात सिनियर डिसिजन मेकर कोण आहे हे सिनियर आधी सांगायचं की फॅमिली समोर जर बसली तर आधी ज्यांना माहिती असतं की कोण याच्यात डिसिजन मेकर आहे म्हणजे ज्या सिनियर प्लॅन देतो ना त्याच व्यक्तीवर जास्त रिस्पेक्ट ठेवतो जो मालदार आहे जो डिसिजन घेणार आहे तर हे डिसिजन मेकर सांगणं फार गरजेचं आहे पती का पत्नी आई का बाप या सगळ्या गोष्टी आधी तुम्ही सांगितल्या पाहिजेत नाही तर सर आले मॅडम आले सर डिसिजन हेच घेतात तोंडावर सांगायचं हो कारण ज्याच्या घरी जात आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असतं ना या घरात आता जो असतो आपल्या ओळखीचा असतो का सीबीएसचा असतो आपल्या ओळखीचा असतो ना त्या घरात आपल्याला माहिती असतं की या घरात निर्णय कोण घेतो आणि हे फोनवर आधी सांगून द्यायचं सर आल्यावर नाही सांगायचं सर निर्णय हेच घेतात असं सांगायचं आता प्लॅनला सुरुवात होणार त्यावेळेस मॅडमचा कांबळेंचा डिस्ट्रीब्युटरचा रोल काय तुम्ही इकडे थोडेसे सगळ्यांना सेंटर ओके या मॅडम द्या प्लीज सर आता कांबळी इज अ ब्रिज दोघांचा ब्रिज आहे मेन रोल फार महत्वाचा असतो डिस्ट्रीब्युटरचा सर आलेले आहेत बसलो आहोत आल्यानंतर एक फॉर्मॅलिटी एकमेकांची ओळख झाल्यानंतर तर थँक्यू सर तुम्ही आज वेळ दिला सरांची मॅडमांची तुमच्याबद्दल आपल्या कॉन्सेप्टबद्दल मी काही जास्त काही बोललेलं नाही जे असेल तुम्ही अनुभवी आहात माझ्यापेक्षा खूप तर तुम्ही मॅडमांना सरांना माझ्या भावाला माझ्या दिराला माझ्या जेठाला जो काही रिलेशन असेल ते तुम्ही बोलायचं दोघांची सुरुवात होणार आता बसणार कशी जे सर आहेत 90% आपण जातो राईट हँड आहोत बरोबर आहे 90% जो गेस्ट असेल तो राईटलाच बसला पाहिजे या साईडला इथं सिनियर का ज्यावेळेस आपण प्लॅन सुरू करतो तो कागद जे लिहितो ते राईट दिसलं पाहिजे गेस्टला गेस्ट कधी असा समोरासमोर नसावा की गेस्ट त्या बाजूला आपण ह्या बाजूला आपण प्लॅन देतो ते उलट त्याला आपण असं ट्री काढतो त्याला असं झाड दिसतं बरोबर आहे ना म्हणून गेस्ट कधीही आपल्या राईट हँडला असावा मग आता लेफ्ट हँडला कोणी असावं ज्यांचा गेस्ट आहे मॅडम तुम्ही त्या बाजूला मॅडम तुम्ही ह्या बाजूला यांचा गेस्ट हे का पाहिजे लेफ्टला यांनी दोन चार प्लॅन जर ऐकले पाचव्या वेळेस सिनियर येऊ जरी शकला नाही तरी स्वतः प्लॅन देऊ शकत नाही तर बरेचसे डिस्ट्रीब्युटरला काय सवय असते माहिती आहे एकदा सिनियर आणि गेस्ट प्लॅन सुरू करायला लागलेत ते बाहेर फिरतात फोनवर चिपकतात
तर ते व्हॉट्सअपवर सिनियर प्लॅन देतं, ज्याचा गेस्ट ते व्हॉट्सअपवर कुठे पण चॅटिंग. हॅलो काय ग कुठे. त्याचं काय चालू बिचारा गळा खडू राहिला. आणि हे हॅलो हॅलो आय लव म्हणजे काही त्या गेस्टचा सिरियसनेसच नाही की जसं काही सिनियर कामाला लावलाय महिन्याने रोजाला ठेवलाय. आता तर काय काय चाल काय नाही ते सर आले होते ते राहिले माहिती देऊन. आता तू काय मी मोकळा आता एक तास ये मोकळे एक तास आता एक तास सिनियर प्लॅन देईल आणि बाहेर कुठे बी प्लॅन करेल. अशा धंदा होईल माझा गेस्ट आहे मी किती सिरियसली बसलं पाहिजे. गेस्ट आहे तो जर बसला ज्यावेळेस आपले सर गेस्टला प्लॅन देतात ना त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर काही हावभाव उमटतात. प्लॅननुसार आपलं लक्ष पाहिजे की आपल्या गेस्टला कुठला पॉईंट क्लिक झाला तो क्लोजिंग पॉईंट ठरू शकतो सिनियर गेल्यानंतर. म्हणून ज्याचा गेस्ट आहे त्याने तिथंच बसलं पाहिजे. लक्षात येत आहे. अजून रोल काय तुम्ही सर्व सोडावे हे मॅडम कांबळी तर तुम्ही सर्व कांबळी. ज्यावेळेस सर प्लॅन देत असतील त्यावेळेस मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही. काही ना काय सवय असते. सर 3 ID सांगा. आता सिनियर म्हणजे गरीब गाय सांगतो. 3 ID सांगून झाले. सर आयडिया सर नाही का 2,10,000 घेतात ते पण ते झालं का. सर दुबई दुबई सांग. सर गोवा पण सांगा. जर यांनी गोवा केलं ना माझं बी गोवा तुमचं बी गोवा. ते गेस्ट कन्फ्यूज होतो सला दोघांमध्ये सिनियर कोण आहे. हे लर्निंग लायसन त्यांनी आपल्याकडे. आता गेस्ट आहे ते काय नवच आहे ते येड येड. गेस्ट जेवढा हुशार असतो तेवढा आपण सुद्धा नसतो. गेस्ट त्याच्या क्षेत्रात आपण मातब्बर माणूस असतो तरी आपण आपल्या क्षेत्रात असतो. पण कधी लक्षात ठेवा एक चूक गेस्ट समोर केली महागात पडू शकते. त्याच्यामुळे तुम्ही तर स्वतःचं आयुष्य बर्बाद करतातच करतात पण एक चांगला गेस्ट भविष्यातला करोडपती बनण्यापासून आपल्या स्वतःच्या चुकीमुळे तो दूर राहण्याची शक्यता असते. हे पाप होतं म्हणून ती सिरियसली घ्या. चालू प्लॅनमध्ये बोलणं नव्हे बोलायचंच आहे ना तुम्हाला भार हाऊस. प्लॅन सुरू होण्याच्या आधी काय बोलायचं की मी थोडा प्लॅन द्या शिका ना काय प्रॉब्लेम आहे. ते फोल्डर 10 मिनिटं सांगा. आपण करतो नाही 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 मला बोलतो नाही मॅडम फार हुशार आहेत. त्या हुशार त्यांच्या क्षेत्रात आहेत आपल्या क्षेत्रात. तुम्हाला 5 मिनिटं जरी पानं पलटी करता आली तरी चालेल. प्लॅन आणि नंतर सांगू शकतात ही माहिती 10% मी सांगितली 90% माहिती आमचे सर सांगतील. प्लॅन सर कवर करतो बरोबर आहे. पण याच्यात तुमची प्रॅक्टिस सुरू बोलायची फार इच्छा येतं. आधी बोलायचं आणि शेवटी बोलायचं. मध्ये फक्त ऐकायचं पाहायचं हा रोल ठेवा. एकदम कंट्रोल ठेवायचा. होऊ शकतं एखाद्या सिनियरकडनं काही चुकीचं सांगितलं गेलं काही एक्स्ट्रा सांगितलं गेलं तरी बोलायचं. ते जरी बोलले 3,10,000 सिलिंग यस. ते बोलले 1,10,000 यस. बैल दूध देतो यस. मध्येच बोलायचं नाही सर गाय यस सर.